मग यांनी माफीवर माफी, माफीवर माफी. आणि आपल्याला माहितीये भाषा प्रभू होते, भाषेवरती प्रचंड त्यांचं प्रभुत्व होतं. आणि जर का तुम्ही व्हिज्युअलाइज केली ती मर्सी पिटिशन्स त्यांनी लिहिलेली, की वेअर एल्स विल दिस प्रॉडिगल सन टर्न बट टू द मर्सीफुल डोअर्स ऑफ द पेरेंटल गव्हर्नमेंट, आय बेग टू रिमेन युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंट. हे भुवाट भरकटलेला मुलगा या दयाळू असलेल्या मायबाप सरकारच्या दारामध्ये भीक मागणार नाही तर कुठे मागेल? आणि तुमचा युअर आय बेग टू रिमेन, मी तुमचा अत्यंत आज्ञाधारक नोकर राहण्याची भीक मागतो, आय बेग टू रिमेन युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंट. राहुल गांधींनी फार सभ्य भाषेत भाषांतर करून सांगितलं, पण जे वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन आहे ते मी सांगतो, की मी भीक मागतो तुमचा आज्ञाधारक नोकर होण्याची. तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे, मी आणि माझं भाऊ आमचं आयुष्य तुम्हाला समर्पित करायला तयार आहोत. तुमच्याच मार्गावरती या देशाची प्रगती होईल. आणि हे करत असताना अप्रत्यक्षरित्या पहिल्यांदा त्या पुस्तकामध्ये, त्या पत्रामध्ये सजेस्ट केलं त्यांनी की भारतावरती जे अफगो टर्किश आव्हान येऊ पाहत आहे त्यामध्ये मी तुम्हाला मदत करेन. म्हणजे भारतात हिंदू मुस्लिम डिव्हिजन क्रिएट करायला मी तुम्हाला मदत करेन, हे त्यांनी लिहून दिलं. आणि मग आलेल्यानंतर त्याच अजेंड्यावर काम सुरू झालं. 24 सालपर्यंत 21 परत आले. 21 परत आल्यानंतर 24 येरवडा जेलमध्ये होते. त्या जेलमध्ये असतानाच्याच काळात एक मराठा नावाने त्यांनी हे हिंदुत्व नावाचा शाप लिहिला. आणि त्याच्यामध्ये अशा बद्दल, आणि त्या पुस्तकात त्यांनी पहिल्यांदा टू नेशन थिअरी क्लिअर कट लिहिली, की हिंदू आणि मुसलमान हे एक होमोजिनियस नेशन असूच शकत नाही. इतक्या सुस्पष्ट शब्दात लिहिलं, एक होमोजेनियस नेशन असूच शकत नाही. 24 यांना रत्नागिरीला पाठवलं. व्हाईसराय लिनलिथगो बरोबर यांनी करार केला लेखी स्वतःच्या हस्ताक्षरात. यांनी लिहिलं मिनिट्स ऑफ मीटिंग, त्याला मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग MOU असं त्यांनी टायटल दिलं. आणि त्यातलं पहिलं अट त्यांनी लिहिली की टू फुलफिल द कॉमन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ब्रिटिश एम्पायर अँड हिंदू महासभा, आय विल स्पेंड माय रेस्ट ऑफ द लाईफ इन अपोजिंग गांधी मुस्लिम्स अँड काँग्रेस. म्हणजे ब्रिटिश साम्राज्य आणि माझा समान हेतू उद्दिष्ट साध्य करण्यासाठी माझं उरलेलं आयुष्य मी गांधी मुस्लिम आणि काँग्रेस यांना विरोध करण्यासाठी खर्च करेन. आणि दुसऱ्या दिवशी पेन्शन सुरू झालं. दुसऱ्या दिवशी पेन्शन, हा पहिला क्रांतिकारक देशातला ज्याला इंग्रजांनी रत्नागिरीत राहण्यासाठी बंगला दिला. राहायला बंगला दिल्यानंतर बाकी अटी घेतल्या, राजकारणात भाग घेणार नाही, कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये, राजकीय कार्यक्रमांमध्ये भाग घेणार नाही, पण तरीही यांना परवानग्या दिल्या जायच्या भारतभर फिरण्याच्या. सर्वात गेल्या त्यांनी 25 परवानगी मागितली, मला नाशिकला जायचं आहे. का बरं? नाशिकच्या भिक्षुकांनी यांना 50,000 देणगी दिली, ती देणगी घेण्यासाठी मला जायचं आहे. 60 पेन्शन मिळत होतं. आणि सावरकर स्मारक निधीच्या वेबसाईटवर फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्समध्ये लोकांनी, एकानी प्रश्न विचारला, त्याला त्यांनी उत्तर देताना सांगितलं की इंग्रजांकडून 60 ॲल्युमिनी मिळायची. मी त्याला पेन्शन म्हणतो कारण ॲल्युमिनी आपण जनरली पोटगी म्हणून वापरतो. जिला घटस्फोट दिला तिला पोटगी दिली दर महिन्याला. तर यांचं काय तसं होतं का माहीत नाही, पण यांना ॲल्युमिनी दिली जायची हे त्यांनी स्वतः मान्य केलं. पण त्यांनी लिहिलेल्या पत्रांमध्ये, त्यांनी ब्रिटिश कलेक्टरला जी पत्र लिहिली त्यात त्यांनी असं लिहिलं की मला मिळणारं 60 पेन्शन हे 100 व्हावं. आणि कलेक्टरने त्यांना उत्तर पाठवलं की तुम्हाला मिळणारं पेन्शन 60 आहे, मला मिळणारा पगार 53 आहे, तुमचा पगार वाढवणं माझ्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर आहे. पण बिटवीन त्यांनी लिहिलं, आज असलेला सोन्याचा भाव 18 तोळा आहे, म्हणजे 3.5 महिन्याला विकत घेता येतील इतकं पेन्शन मिळत होतं. आजच्या भावाने किती माहीत नाही, मला काय भाव माहीत नाही सोन्याचा, पण 3.5 1.5-1.75 लाख रुपये तर कमीत कमी आज होत असतील, एवढं पेन्शन तेव्हा दिलं जात होतं. आणि म्हणून आत्ता ते राहुल गांधीच्या टी शर्टवरून चर्चा सुरू झाली, 40,000 टी शर्ट आहे. तेव्हा मी ट्विट केलं होतं की अबे कोणाच्या टी शर्टच्या किमतीची बात करताय,
तुझ्या आजा ज्या वेळेला 60 रुपये पेन्शन घेत होता तेव्हा त्याचा आजा सुभाषचंद्र बोसांना 3600 रुपये देत होता दर महिन्याला. हे हा पेन्शनचा प्रकार होता. हे करत असताना हिंदू महासभेचे हे अध्यक्ष बनले. हिंदू महासभेचे अध्यक्ष बनल्यानंतर अहमदाबादच्या हिंदू महासभेच्या अधिवेशनात त्यांनी पास केलेला पहिला ठराव, हिंदू आणि मुसलमान हे एक राष्ट्र असूच शकत नाही, हा त्यांनी ठराव म्हणून पास केलाय 1937 साली. मुस्लिम लीगनी 1940 ला हा विषय उचलला. मुस्लिम लीगनी पाकिस्तानचा ठराव 1940 ला लाहोर अधिवेशनात मांडला. फजलुल हक हे मुस्लिम लीगचे नेते होते, त्यांनी तो पाकिस्तानचा प्रस्ताव टेबल केला, त्याचे प्रस्ताव त्यांनी सादर केला. त्यांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर तो प्रस्ताव पास झाला फजलुल हक यांनी मांडलेल्या. तर 40 साली पाकिस्तानचा प्रस्ताव मांडला गेला फजलुल हक यांच्याकडून, तो पास झाला. आणि तो पास झाल्यानंतर 41 साली फजलुल हक मुख्यमंत्री बनले बंगालचे. आणि फजलुल हकच्या हाताखालती त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी अर्थमंत्री बनले. आणि त्यांनी असं लिहिलं सावरकरांनी की मुस्लिम लीग बरोबर सरकार बनवणं हे आमचं कन्स्ट्रक्टिव्ह अपोजिशन आहे, रिस्पॉन्सिव्ह अपोजिशन. म्हणजे पाकिस्तानचा ठराव मांडणाऱ्यांच्या बरोबर सत्तेत सहभागी झालेत. स्वातंत्र्य मिळत असताना सावरकरांनी त्रावणकोरचा दिवाण सीकेआर अय्यर, त्रावणकोर संस्थाचे दिवाण होते सीकेआर अय्यर, त्या सीकेआर अय्यरला आणि त्या सीकेआर अय्यरनी त्रावणकोर म्हणजे केरळ आजचं, हे केरळ हे हिंदू राष्ट्र असेल असं घोषित करून टाकलं होतं. त्या सीकेआर अय्यरचं अभिनंदन करणारं पत्र सावरकरांनी पाठवलं आहे आपल्याकडे. आणि त्या पत्रात त्यांनी लिहिलं की या सुडो सेक्युलर देशाचा भाग न बनण्याचा निर्णय घेऊन स्वतंत्र हिंदू राष्ट्र घोषित करून तुम्ही एक ऐतिहासिक काम केलंय, मी तुमचं अभिनंदन करतो. मग त्यांनी सरदार तारासिंगांना पत्र लिहिलं, त्या पत्रात त्यांनी लिहिलं की स्वातंत्र्याची पहाट उजाडेल त्यावेळेला अचानक या देशातल्या लोकांना कळलं पाहिजे, सिडो सेक्युलर लोकांना, की सिखिस्तान नावाचा नवीनच देश मध्ये निर्माण झालेला आहे, जन्माला आलाय, तो सिखिस्तान नावाचा नवीन देश तुम्ही निर्माण करा, असं सरदार तारासिंगांना पत्र लिहिलं. जुनागडच्या राजाला पत्र लिहिलं, म्हैसूरच्या राजाला पत्र लिहिलं. म्हैसूरच्या राजानी तिरंगा फडकवणाऱ्या 20 स्वातंत्र्य सैनिकांना गोळ्या घातल्या तर त्याचं अभिनंदन करणारं पत्र यांनी लिहिलं. म्हणजे भारताचे म्हणजे राजा हरिसिंगांना पत्र लिहिलं की तुम्ही श्रीनगर हे वेगळं राज्य राष्ट्र घोषित करा, जम्मू हे वेगळं राष्ट्र घोषित करा. प्रेमसिंग डोगराला पत्र लिहिलं की लद्दाख हे वेगळं राष्ट्र घोषित कर. म्हणजे भारताचे खंड खंड ज्यांना हवे होते त्यांनी अखंड भारत नाही झाला म्हणून गांधींचा खून केला. किती मानभावी आणि शहाजूकपणा की अखंड भारत नाही झाला म्हणून खून गांधींचा, जो माणूस शेवटपर्यंत म्हणत होता की मी माझ्या प्रेतावरच होईल देशाची फाळणी आणि देशाची तुकडे करा असं जो माणूस लिहित होता तो वीर. मी तरी तसं म्हणण्याचा गुन्हा करणार नाही, पण हे घडत होतं. या दरम्यानच्या काळामध्ये ज्या वेळेला महायुद्धाची धोका निर्माण झाला त्या महायुद्धाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवरती यांनी मिलिटरी रिक्रुटमेंट बोर्ड काढले. देशभरामध्ये हिंदू महासभेनी मिलिटरी रिक्रुटमेंट बोर्ड काढले आणि त्या मिलिटरी रिक्रुटमेंट बोर्डांच्या मार्फत असं आवाहन केलं गेलं की इंग्रजांच्या लष्करामध्ये सामील व्हा. आणि इंग्रजांच्या लष्करामध्ये सामील का व्हा, तर इंग्रजांच्या लष्करामध्ये सामील यासाठी व्हायचं कारण भारतातला या ब्रिटिश इंडियाला आज जो धोका आहे तो पूर्वोत्तर राज्यांवरून भारतावरती जे आक्रमण होणार आहे त्या आक्रमणाला परतावून लावण्यासाठी म्हणून इंग्रजांच्या लष्करात सामील व्हा. मग पूर्वोत्तर राज्यांमधून भारतावर कोण आक्रमण करणार होतं? आझाद हिंद सेना सुभाषचंद्र बोसांची. सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद सेनेचा मुकाबला करण्यासाठी म्हणून यांनी देशभर मिलिटरी रिक्रुटमेंट बोर्ड काढले. इंग्रजांनी सेंट्रल रिक्रुटमेंट बोर्डवरती नारायण दामोदर सावरकरची नेमणूक केली तर ब्रिटिश व्हाईसरॉयचे आभार मानणारं पत्र त्यांनी पाठवलं की आय फील ओब्लाइज्ड, मी उपकृत समजतो,
माझ्या धाकट्या भावाला तुम्ही या सेंट्रल रिक्रुटमेंट बोर्डचा मेंबर केलात. तर इंग्रजांच्या लष्करामधली भरतीही त्यांनी सुरू केली. मग अशी वर्ध्याचा संदर्भ आला मी एकदम एक मिनटं विसरलो, पण ज्या रेजिनल्ड क्रेडॉकला सावरकरांनी पत्र दिलं होतं तिसरं मर्सी पिटिशन, त्या रेजिनल्ड क्रेडॉकच्या नावानी यांनी जे वर्ध्यामध्ये एक शाळा सुरू होणार होती आणि शाळेला नाव काय द्यायचं म्हणून त्या लोकांनी सावरकरांना प्रश्न विचारला, तर सावरकरांनी रेजिनल्ड क्रेडॉकचं नाव द्या असं सांगितलं होतं. आणि तेही पत्र आहे. हा हा इतिहास. त्यानंतर मग देशाची फाळणी झाली, महात्मा गांधींचा खून झाला. महात्मा गांधींच्या खुनामध्ये म्हणजे अनेक जणांनी हे खरं तर लिहिलं, पी एल इनामदारांचं पुस्तक आहे, जे पी एल इनामदार नथुरा गोपाळ गोडसे आणि डॉक्टर परचुरेंचे वकील होते, त्यांनी असं लिहिलं की सावरकर कोर्टामध्ये स्फिंक्सच्या पुतळ्यासारखे बसलेले असायचे. ते एकाही आरोपीकडे बघायचे नाहीत किंचितही. कदाचित एकाही आरोपीशी माझा संबंध आहे असं त्यांना दाखवायचं नव्हतं, म्हणून मुद्दाम त्यांनी हा आविर्भाव घेतलेला होता. पण एकदा त्यांनी मला खाजगीत भेटायला बोलावलं, 3 तास भेटले आणि 3 तास मला सतत एकच प्रश्न विचारत होते, माझी सुटका होईल ना.